राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने उघडण्यास मनाई केली आहे। तर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने देखील सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी शासनाच्या वतीने देण्यात आली, परंतु शहरातील अनेक दुकाने बऱ्याच वेळपर्यंत सुरू असल्याचं दिसून येत आहे। असेच एक प्रकार शहरातील चौधरी चौक परिसरातील एक किराणा मॉल सकाळी 11 वाजेपर्यंत देखील सुरू होते। अर्धे शटर बंद ठेवून हे मॉल सुरू असल्याचं सिटी न्यूजच्या निदर्शनास आले। मॉल संचालकाने बराच वेळपर्यंत दुकान सुरू ठेवले। काही वेळात सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे पथक या ठिकाणी पोहोचले असतात। मॉल संचालकांनी दुकान बंद तर केले, मात्र या संदर्भात मनपाच्या बाजार परवाना विभागाला सूचना देऊन सुद्धा हे पथक वाहन उपलब्ध नसल्याचं कारण सांगत या ठिकाणी पोहोचले नाही। पोलीस आले व त्यांना इंटिमेशन देऊन निघून गेले। मात्र मनपा बाजार परवाना विभाग दुकान बंद होईपर्यंत इथे पोहोचलेच नाही। शहरात सकाळी 7 ते 11 ची वेळ दिली, मात्र मनपा पथक शहरात कारवाई करिता किती वाजता निघतात यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। मनपा पथक शहरातील गल्ली बोळीत कारवाई करीत आहेत, मग शहरातील मुख्य बाजारपेठमध्ये सुरू असलेल्या दुकानांवर व शहरातील पठाण चौक मध्ये सुरू असलेल्या मार्केटवर पथक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत असा प्रश्न निर्माण होत आहे।